शुभेच्छा. आणि सकाळी सर जसं म्हणाले होते की सभागृहात गर्दी किती त्यापेक्षा दर्दी महत्वाचे असतात, आणि उशीर झालेला असूनही एवढे दर्दी आहेत त्यासाठी माझी एक कविता. मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षिका म्हणून आहे. आणि आत्ता सर म्हणाले तसं करोना काळामध्ये मुलांचे खरोखर एक 1.5 वर्ष ऑनलाईनमध्ये खरंच खूप हाल झाले. तर आता बघा, माझ्या कवितेचं नावच आहे क्लास ऑनलाईन नाही ना होणार. खरं सांगा बाई आता फक्त दुरून नाही ना बोलणार. खरं सांगा बाई आता फक्त दुरून नाही ना बोलणार. मागच्यासारखा पुन्हा क्लास ऑनलाईन नाही ना होणार. मागच आई म्हणाली होती तुला नवीन मोबाईल देणार. मागच आई म्हणाली होती तुला नवीन मोबाईल देणार, पण नवीन मोबाईल घेण्यासाठी बाई पैसे कुठून येणार. तुम्ही तरी बाई आमच्यासाठी किती किती करणार. तुम्ही तरी बाई आमच्यासाठी किती किती करणार. वर्गामध्ये 30 आम्ही, तुम्ही कुणाला पुरे पडणार. एकच आहे मोबाईल घरात कुणा कुणाला देणार. एकच आहे मोबाईल घरात कुणा कुणाला देणार. बाबा घेऊन जातात सोबत मग आम्ही ऑनलाईन कसे येणार. रोज येऊ शाळेत बाई रोज अभ्यास करणार. रोज येऊ शाळेत बाई रोज अभ्यास करणार. पण खरं सांगा बाई क्लास ऑनलाईन नाही ना घेणार. पण खरं सांगा बाई क्लास ऑनलाईन नाही ना घेणार. थँक्यू सो मच. धन्यवाद.